अलेक्स सांग तुला रेवानी आता काही खायला पिला दिले का? नाही नाही काही खायला. कधीपासून फुंकार मारत बसलाय तू? कॉफी घेतलीच नाही अजून, पण घे ना रे. तू कॉफी नाही घेतली ना? दोन टाइम तू ती प्यायलास? नाही, मी गोडबोड कॉफी प्यायली आणि मग कॉफी मग खोलीतच ठेवून दिला. मग ठीक आहे. ए दादा, पण खोलीत रमा आहे. तिनं कॉफी प्यायली तर? शिट, चल चल. काय करताय तुम्ही? तू काही कॉफी प्यायला निघालीस? ओ माय गॉड, कॉफी, माझी कॉफी. अक्षय, कॉफी कशी सांगी? काय झालं? कॉफी कशी सांगी? मी काहीतरी विचारतेय तुला. अक्षय, मी काहीतरी बोलतेय. कॉफी कशी सांडली? मी सांडव, मी सांडवली, मी फोडला कळलं तुला? काय हिच्यामुळे? ही आपल्या घरात काम करणारी कामवारी मावशी, हिच्यामुळे मी कप फोडला. ही तू प्रेमाने केलेली कॉफी, माझ्यासाठी केलेली कॉफी प्यायला निघाली होती. तू गप्प बस, माझ्याशी वाद घालू नको. सत्ता रेवानी केलेली कॉफी तू का पित होतीस? त्या कपला हात कळावला गेलीस? का लावलास हात तू? तुला माझी तत्व, माझी मूल्य माहिती की माहित नाही? काही नसेल माहित. ऐक, माझ्या वस्तून हात लावायचा नाही तू. आता तू कॉफी प्यायला गेली होती, तुझ्या एखाद्या वस्तून हात लावलास तर? आमच्या घरामध्ये किती महाराज गोष्टी आहे काही कल्पना आहे तुला? एखादी गोष्ट चोरीला गेली तर काय मी कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? मला वाटत होतं की अक्षय नाटक करतोय, पण हा तर रमावर डायरेक्ट ॲलिगेशन लावतोय. बहुतेक त्याला काहीच आठवत नाही. तेच काय उत्तर दे. तुम्ही अविश्वास दाखवू नका. मला जे दिसलं त्यावरून बोलतोय. एक मिनिट, एक मिनिट. मला असं वाटतंय ना काहीतरी कन्फ्युजन किंवा मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. मे बी रमा ती कॉफी बऱ्याच वेळा ती पळून होती ना तिथेच तशी, तर ती कदाचित थंड झाली असणार. तर रमा बहुतेक ती कॉफी गरम करायला झाली असणार, है ना? हो की नाही रमा? है ना? आनंदा तिचा वेंधळी पण मला माहिती आहे. अक्षय, आता जे झालं ते झालंय, जस्ट इग्नोर एव्हरीथिंग. पण माझी मेहनत वाया गेली. आता जो हा मेस झालाय तो आता कोण आवडणार? तू इग्नोर कर. रेवा, असं वाटतं ना की आत्ता चत्ता पोलिसाच्या ताब्यात द्यावं तुला. आत्ता कन्फर्म केलं ना तर शशिकांत मुकदम सुद्धा आलं होते. मग शशिकांत मुकदम आजी सगळ्यांनाच कळेल, मला सगळं आठवत आहे. सॉरी रमा. हे इतका मोठा आरोप कसा करू शकतात माझ्यावर? मला आधी असं वाटत होतं की खरंच काहीतरी कारण आहे व्यवस्थित त्याला म्हणून अटक करते. पण मी कॉफी प्यायले त्यांची म्हणून एवढी चिडचिड केली, म्हणून माझ्याशी असे वागले ते रेवा समोर. बरं मान्य, तिला दाखवायला करत असतील, तिला दाखवायला वागत असतील, पण समजावायची वेगळी पद्धत पण असते ना. इतकं टोकाचं वागायची काय गरज आहे? ठीक आहे, तुमचं ठरलंय ना तुम्हाला असं वागायचं? माझंही ठरलंय मला काय करायचं. बघा जाता मी काय करते. हॅलो अस्मित भाऊजी, हां कुठे आहात तुम्ही? बरं बरं, ठीक आहे. ऐका, मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. हे बघा, आज ना गरबा आहे. हां, तर तुम्ही इकडे या, इकडे मी जिथे काम करते तिथे आमच्या घरी या इकडे, आणि सगळ्यांना सांगा की तुम्ही मला गरबा खेळायला दुसरीकडे घेऊन जाता. कळलं? हा आपला प्लॅन आहे असं सांगा. मी आवरून ठेवते, तुम्ही लगेच या, लगेच निघा तिकडून. बस शांत राहा, तू कसलाच विचार करू नको, कसलीच काळजी करू नको. ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नाही, आता आपण फक्त आपला आणि आपलाच विचार करायचा. ओके अक्षय. बरं, मी काय म्हणते, जरा मूड रिफ्रेश करण्यासाठी मी काही प्लान सुचवू का तुम्हाला? इफ यू डोंट माइंड गाईज. आनंददा प्लीज. इर्शाद, मी काय म्हणते, सो आज आपण रात्री सगळेजण गरबा खेळायला जायचं का? इथे रेस कोर्सच्या इथे ना ह्यूज गरबा इव्हेंट आहे, मजा येईल. नाही नाही नाही, मला काही गरबा वगैरे खेळायला येत नाही. मला सुद्धा येत नाही. काय आता घरातच गरबा? हे मस्त आयडिया आहे, घरातच गरबा खेळू शकतो आपण. हो की नाही? अच्छा, आनंददा त्या जानीला सांग मुंबईचा प्लॅन कॅन्सल करायला सांग. आपण घरातच गरबा खेळतो असं सांग तिला. छान ड्रेसिंग करून यायला सांग, सुंदर दिसेल ती, खुश होईल ती. हा हा हा, तू करू आपण. येई, कसं करायचं? ला 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 ला. जानू यार, मला नाही येत दांडे खेळायला. खूप छान दिसतोयस बेबी तू, आणि पहिलंच का आपलं ट्विनिंग झालंय. अक्षय, मी आपला टिपऱ्या विसरल्यात. हो, मी कॅन्सल. नाही, मी घेऊन येते. आलेच तू थांब.
सगळे आलेत फक्त रमा दिसत नाहीये. चिडली की काय? अक्षय अरे रमानी बोलू ना मला तिचा पालावर नको कसं तुला माहिती नाही सर नाटक चाललंय तुला सगळं माहिती आहे तिला दाखवायचं करावं लागणार ना रे तू तुझ्या कडून काही तिला सिग्नल देऊ नकोस आणि लांब राहते ऐक ना रमाला बोलू ना आम्हाला जायचंय जायचं म्हणजे कुठे बाहेर जायचं बाहेर कसला गरबा खेळायला हो अरे काय झालं ना मला एका ठिकाणी दांडे खेळायला बोलवले म्हणून तिकडे घेऊन चाललोय माझ्या कपल पास आहे तू तिथं लांब राहावं आता सांगतो बघ असं होतं मला मध्ये अडकल्यासारखे झाले म्हणजे तू सांगतोस हे करू नको आणि ती सांगते हेच कर आता बघ मला फोन करून बोलावलं आणि मला सांगितलं की मला गरबा खेळायला बाहेर घेऊन चाल पण तू तिचा मित्र आहेस का माझा मित्र आहेस तुझा तू मला अपडेट करणार फोन करून सगळं हे ती सांगते ऐकतोस काय बरोबर अरे पण तुझ्यासाठीच करतो ना फक्त तिच्यापासून लांब राहा परी म्हणतात ना चांका तुकडा तशी दिसते सगळी अक्षय बघितलंस का सतत बघतोय तुझ्याकडे जा बोल जा त्याच्याशी जा मी नाही बोलणार मला असं वाटतं फक्त बरोबर दाखवतात ते तुम्हाला माहित नाही तर मी माझ्याशी कसे वागतात तुम्हाला माहिती माझ्याशी काही बोलला तुला नाही जाऊ देत काही आता त्यांनी माझ्याशी किती बोलायचा प्रयत्न केला ना तरी मी नाही जाणार त्यांच्याशी बोलायला तू सुद्धा ना आई ते शेर आहेत तर मी सव्वा शेर त्यांना मान्य करावंच लागेल की मीच त्यांची बायको त्यांना माझ्या मागे यावंच लागेल तर बघा मी काय करते फिरवायचं नाहीये आणि लांब राहा नंतर